शिक्षक भरती सप्टेंबर नंतर होणार असा अंदाज वर्तवला जात आहे तेरा हजार अतिरिक्त शिक्षक आधार नोंदी नोंदणी नक्की काय आहे पोर्टल कधी चालू होणार यावर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर चर्चा करणार आहोत तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजेच संपूर्ण अपडेट तुम्हाला मिळून जाईल नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं सक्सेस क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरती संदर्भात पहा एक नवीनच बातमी आपल्यासमोर आलेली आहे ती म्हणजे तेरा हजार अतिरिक्त शिक्षक तसेच भरती कधी होणार पोर्टल कधी चालू होणार या संदर्भात सर्वांच्या मनातच अनेक प्रश्न घालमेल करत आहे तर या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत तर पहा मित्रांनो शिक्षक भरती सप्टेंबर नंतर होणार असा अंदाज वर्तवला जात आहे तसेच तेरा हजार शिक्षकांची पदे अतिरिक्त असे सांगण्यात आलेले आहे आधार नोंदणी प्रक्रिया काय आहे नक्की पोर्टल कधी चालू होणार यावर चर्चा करून आपण मार्ग काढणे गरजेचे आहे राज्यातील तेरा हजार शिक्षक ठरणार अतिरिक्त ह्याचा अर्थ नक्की काय होतो तर पहा या ठिकाणी एक स्थिती दिलेली आहे शिक्षण घेणारे एकूण विद्यार्थी तर पहा संख्या दिलेली आहे दोन कोटी तेरा लाख पंच्याऐंशी हजार पाचशे एकोणपन्नास विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत तसेच आधार माहिती नोंदवली नसलेले तर ज्या विद्यार्थ्यांची आधार माहिती नोंदवली गेली नाही आहे असे एकूण विद्यार्थी आहेत तीन लाख ब्याण्णव हजार तीनशे पंधरा विद्यार्थी या ठिकाणी आहेत आधार कार्डची माहिती पडताळणीसाठी पाठवलेले विद्यार्थ्यांची संख्या या ठिकाणी आहे एक कोटी एकोणनव्वद हजार एक कोटी एकोणनव्वद लाख सव्वीस हजार सहाशे त्रेसष्ट या ठिकाणी विद्यार्थ्यांची माहिती आधार कार्डची पाठवली गेलेली आहे तसेच यू आय डी आयकडून अवैध ठरलेली आधार माहिती या ठिकाणी संख्या दिलेली आहे सत्तावीस लाख वीस हजार दोनशे चव्वेचाळीस या ठिकाणी संख्या या ठिकाणी आपल्याला तर आपण जर रेशिओ पाहिला तर रेशिओवरून आपल्याला हे निदर्शनास येत आहे की पहा रेशिओ दिला आहे तीस विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असा रेशिओ या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे व पहा ही जी आधार कार्डची नोंदणी आहे म्हणजेच थोडक्यात एक संच मान्यता आहे ह्यावरून ही यांनी अंदाज काढलेला आहे की तीस विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक व ज्यांची आत्तापर्यंत नोंदणी झालेली आहे आधार कार्डची व त्या संख्येवरून त्यांनी एक अंदाज वर्तवलेला आहे की राज्यातील तेरा हजार शिक्षक ठरणार अतिरिक्त हा अंदाज या ठिकाणी वर्तवला गेलेला आहे पंधरा मेपर्यंत आधार व्हेरिफिकेशनची प्रोसेस पूर्ण होणार आहे असे सांगण्यात आलेले आहे तर पहा म्हणजेच सर्व आधार विद्यार्थ्यांचे पोर्टलवर तसेच आधारची माहिती नोंदवली जाणार आहे असे सांगण्यात आलेले आहे परंतु आपण जर पाहिलं तर अनेक विद्यार्थ्यांचे आधार कार्ड म्हणजे पहा बायोमॅट्रिक हे व्यवस्थित होत नाही आहे त्यामुळे अनेक अडथळे येत आहेत तसेच अनेक बदल्या वगैरे झालेल्या आहेत अनेक विद्यार्थ्यांचा आधार कार्डचा देखील प्रॉब्लेम आहे कोणाचे नाव चुकलेले आहे आडनाव चुकलेले आहे वडिलांचे नाव चुकलेले आहे असे अनेक चुका देखील त्यात निदर्शनास आलेले आहेत त्यामुळे त्या, त्या विद्यार्थ्यांचे जे आधारचं जे रजिस्ट्रेशन आहे ते रजिस्ट्रेशन होऊ शकलेले नाही असा देखील ह्यामध्ये एक विषय आहे परंतु सखोल माहिती पाहता मित्रांनो पहा आपल्याला या ठिकाणी सांगितलं गेलं होतं की एकूण तीस हजारांची भरती होणार परंतु आत्ता आपल्या नुकतीच कानावरती एक बातमी येते की राज्यातील तेरा हजार शिक्षक ठरणार अतिरिक्त जे नक्की काय म्हणायचं तरी काय आपण ह्याचा काय अर्थ घ्यायचा या संदर्भात आपल्याला अनेक प्रश्न सर्वांच्याच मनामध्ये उपस्थित झालेले आहे तर पहा आता एक अंदाज वर्तिवला गेलेला आहे की पंधरा मे पर्यंत आधार व्हेरिफिकेशनची प्रोसेस पूर्ण होणार आहे असा अंदाज या ठिकाणी वर्तवला गेला आहे तसेच जूनमध्ये पोर्टल अपडेट प्रक्रिया सुरू तर येत्या जून महिन्यामध्ये पवित्र पोर्टलची जी अपडेट आहे म्हणजेच अपडेट करण्यात येणार आहे पवित्र पोर्टल तसेच पहा पुढे पहा राज्याचे शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह हो देओल यांनी काय माहिती दिलेली आहे ही आपण सविस्तर पाहूयात तर पहा राज्यातील तीस हजार शिक्षकांची भरती करण्याबाबत राज्य सरकारने निर्णय घेतला आहे तर पहा यामध्ये सविस्तर दिलेला आहे की तीस हजार शिक्षकांची भरती करण्याबाबत राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे तर जोपर्यंत सर्व विद्यार्थ्यांचे आधार व्हेरिफिकेशन होत नाही तोपर्यंत शिक्षकांच्या नेमक्या जागा समजणार नाहीत आणि भरती करता येणार नाही अशी माहिती राज्याचे शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल यांनी दिली आहे त्यामुळे येत्या सप्टेंबरपर्यंत ही भरती होणार नसल्याचे संकेत त्यांनी दिलेले आहेत तर पहा एकीकडे औरंगाबाद खंडपीठाकडून आदेश आलेला आहे की भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून घ्या व एकीकडे ही सरकारची स्थिती आहे संच मान्यता नेमकी आत्ताच का याआधी संचमान्यता का करण्यात आलेली नाही आत्ताच हे सर्व विषय का हा एक मोठा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे यामध्ये अनेक अफवा देखील पसरवल्या जात आहेत परंतु कोणत्याही अफवांना बळी पडू नका तसेच पहा जूनमध्ये पोर्टल अपडेट होईल असे सांगण्यात आलेले आहे व मे पर्यंत जुनी दोन हजार सतराची भरती पूर्ण होणार आहे तर पहा मेमध्ये जी दोन हजार सतराची जी आपली भरती आहे ती भरती प्रक्रिया पूर्ण होईल तसेच पाहत्यांना संस्थांसाठी प्रेफरन्स देणे प्रेफरन्स देखील पोर्टलवरती देण्यात आलेला आहे त्यामुळे त्यांची भरती प्रक्रिया जी आहे दोन हजार सतराची रखडलेली भरती प्रक्रिया ती भरती प्रक्रिया आधी पूर्ण होणार आहे त्यानंतर पुढे दोन हजार तेवीसच्या भरतीचा कालावधी सप्टेंबर पर्यंत जाऊ शकतो असा अंदाज वर्तवलेला आहे व जी आपली आत्ताची दोन हजार तेवीसची जी भरती आहे ती भरती प्रक्रिया सप्टेंबर पर्यंत जाऊ शकते असा अंदाज या ठिकाणी वर्तिवलेला आहे पहा भावी शिक्षकांनो व विद्यार्थी मित्रांनो जर आपण गप्प राहिलो तर कदाचित आपली भरती प्रक्रिया आहे ही दोन हजार चोवीसमध्ये दे देखील जाऊ शकते निवेदन दिले पाहिजेत आपण जिल्ह्याचे जे कलेक्टर आहेत त्यांना निवेदन दिले पाहिजे तसेच राज्याच्या मुख्यमंत्री शिक्षण मंत्री यांना सर्वांना आपण एक निवेदन दिले पाहिजे किंवा एक थोडक्यात एक उठाव वगैरे केला पाहिजे की जी काही भरती प्रक्रिया आहे ती भरती प्रक्रिया लवकरात लवकर घेण्यात यावी कोर्टने तर आदेश दिलेचा आहे लवकर करा पण सरकार मागणी सरकारकडे आपण मागणी केली पाहिजे व मागणी पहा तीस हजार जागांची या ठिकाणी मागणी केलेली पाहिजेल मित्रांनो तरच या ठिकाणी आपली भरती लवकरात लवकर होऊ शकते अन्यथा अशीच भरती प्रक्रियेची प्रोसेस लांबणीवर पडू शकते तर सर्वांनी जागे व्हा सतर्क व्हा व कशा पद्धतीने लोकर। जी आपली भरती प्रक्रिया आहे ती लवकरात लवकर सुरळीत पार पडेल यासाठी सर्वांनी एकजूट व्हा व काहीतरी पाऊल उचला म्हणजे तरच आपल्याला या ठिकाणी न्याय मिळून आपली भरती प्रक्रिया लवकरात लवकर पार पडेल पहा आता सर्व अंदाज जर पाहिले तर आधार व्हेरिफिकेशनमुळे पुन्हा आता हे झालेलं आहे व त्या आधार व्हेरिफिकेशनमुळे आपल्याला किती जागा आहेत नेमकं हे देखील समजत नाही आहे तर असे अनेक अडचणी भरती प्रक्रियेमध्ये येत आहेत परंतु ही प्रोसेस जर सरकारने जर मनाव घेतलं तर लवकरात लवकर होऊ देखील शकते मित्रांनो तर, तर हो निवेदन जर दिलं आपण तर नक्कीच भरती प्रक्रिया लवकरात लवकर व सुरळीत पार पडेल यासाठी आपण पुढाकार घेऊन प्रयत्न केले पाहिजे तरच सर्व विद्यार्थ्यांना न्याय मिळेल पहा सर्वांनी ह्यावरती एकदा विचार करा व्हा संघटित व्हा व ह्या शिक्षक भरतीची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण व्हावी यासाठी संघटित होऊन पाऊल उचना जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद